मी डॉक्टर बळवंत लांडगे एचओडी डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. आज आपण पीसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या टॉपिकबद्दल माहिती देऊ. एफ ओ विक्रमला आपल्याला टोटल 8 चॅप्टर घ्यायचे. त्याच्यापैकी पहिला चॅप्टर आहे पीसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, दुसरा अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप, नंबर 3 कन्वर्जन ऑफ पार्टनरशिप, नंबर 4 कॉम्प्युटराइज्ड एनवायरमेंट, नंबर 6 अकाउंटिंग स्टँडर्ड, नंबर 7 वाईट अकाउंट, 8 डिपार्टमेंटल. याच्यापैकी आपण जो आज चॅप्टर शिकणार आहोत तो आहे पीसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पीसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश याच्यामध्ये पीस म्हणजे तुकडा, डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाटप. एखादी पार्टनरशिप बंद झाल्यानंतर ती पार्टनरशिप बंद झाल्यावर आपल्याला जी काय रक्कम येईल ती आपण जशी जशी आपल्याला रक्कम येईल तशी आपण ते इतरांना ट्रान्सफर करणार किंवा देणार. आता याच्यामध्ये काही नियम आहेत. आपली पार्टनरशिप बंद करायची, आता पार्टनरशिप बंद करायची म्हणजे एक पार्टनरशिप, आता एक पार्टनरशिप का बंद करायची, त्याची कारणं काय आहे. एखादा व्यवसाय लॉसमध्ये असेल किंवा आपल्याला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे किंवा त्याच्यानंतर आपल्याला दुसरा व्यवसाय चालू करायचा असेल किंवा त्या पार्टनरचं जमत नसेल म्हणून हा व्यवसाय बंद करायचा. आता हा व्यवसाय बंद केला की त्याच्यानंतर आपल्याला काही रक्कम येईल, कारण काही उधारी असते, कोणाचं देणं आहे, कोणाचं येणं आहे, जे काय आपल्याला येणं आहे ते आपल्याला टप्प्याटप्प्यानं आपल्याला द्यायचं आहे. तर याचे काही नियम आहेत, त्याचे 5 क्रायटेरिया आहेत. त्याचे पहिला क्रायटेरिया म्हणजे 1 नंबरला आपण रिलायझेशन एक्सपेन्सेस द्या, नंबर 2 देणार टॅक्स, नंबर 3 एक्स्टर्नल लायबिलिटी आणि नंबर 4 इंटरनल लायबिलिटी, नंबर 5 कॅपिटल. आता हे जे 5 पॉईंट आहेत हे फक्त का आहे एवढंच फक्त मी सांगणार आहे. तर पहिला पॉईंट जो आहे तो रिलायझेशन एक्सपेन्सेस. रिलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे व्यवसायात म्हणजे बंद करण्यासाठी जो काही खर्च येणार आहे तो खर्च आपल्याला पहिल्यांदा द्यावा लागतो. आता रिलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे समजा आपलं फर्निचर आहे, हे फर्निचर आपल्याला सर्व व्यवसाय बंद करायचं म्हणजे हे फर्निचर विकावं लागेल. विकायचं म्हणजे याचा अर्थ हे आहे तसं मार्केटमध्ये जर दिलं तर याला चांगली किंमत येणार नाही, पण याला जर पॉलिश वगैरे केलं तर चांगली किंमत येऊ शकते. मोटरसायकल आहे समजा, मोटरसायकल जर समजा आपल्याला विकायची आहे तर ती जर दुरुस्त केली, चांगल्या कंडिशनमध्ये घेतली, समजा ती कुणी जर 10,000 मागितली असेल, त्याला 2,000 रुपये सर्व्हिसिंगला टाकले तर त्याची किंमत कदाचित 15,000 रुपये होऊ शकते. म्हणजे याचा अर्थ आपला फायदाच होईल. म्हणजे आपल्याला हे जी रक्कम पहिल्यांदा देतो त्याला म्हणायचं रिलायझेशन एक्सपेन्सेस. आता उदाहरणार्थ आपल्याला समजा आपल्याकडे माल आहे, हा घेऊन जायचा आहे मार्केटमध्ये घेऊन जायचं आणि ते एक टेम्पो करावं लागेल. टेम्पोला जर सांगितलं आमचा माल विकल्यानंतर तुमचे पैसे देतो, तो घेऊन जाईल आपला माल, घेऊन जाणार. म्हणजे मग काय करावं लागेल आपल्याला की पहिल्यांदा टेम्पोचं भाडं द्यावं लागेल, मग आपला माल घेऊन जाईल. याचा अर्थ याला म्हणायचं रिलायझेशन एक्सपेन्स. नंबर 1 कोणाचे पैसे द्यायचे, रिलायझेशन एक्सपेन्स. म्हणजे सुरुवातीला ऑडिटर आहे समजा, एखादा ऑडिटर नेमला की आमचा हा सगळा हिशोब करून दे आणि आमच्याकडून उरले तर पैसे तुला देऊ असं म्हणल्यावर तो करून देईल का, नाही देणार. म्हणजे काय होईल, अगोदर त्याचे पैसे द्यावे लागतील. म्हणजे 1 कोणाचे पैसे द्यायचे, 1 द्यायचे रिलायझेशन एक्सपेन्स. हा पहिला. आता नंबर 2 आपण देणार आहे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स म्हणजे गव्हर्नमेंटचं देणं. आता याच्यामध्ये इन्कम टॅक्स आहे किंवा GST आहे किंवा रॉयल्टी आहे किंवा म्युन्सिपल टॅक्स आहे किंवा कस्टम ड्युटी आहे, जे काय असेल म्हणजे हे गव्हर्नमेंटचं देणं. म्हणजे आपल्याकडं पहिल्यांदा व्यवसाय बंद केल्यानंतर जे काय आपल्याला माल घेऊन जायचा आहे त्याचे पैसे दिले, टॅम्प
नंबर प्रमाणे पैसे देणार आहे. हे दोन नंबर म्हणजे काय? तर दोन नंबर आपला इनकम टॅक्स. इनकम टॅक्स देते ते दोन नंबर. आपण याला म्हणतो पेमेंट ऑफ प्रायोरिटी किंवा प्रायोरिटी ऑफ पेमेंट. ठीक, कोणाची प्रायोरिटी? दोन नंबर इनकम टॅक्स. नंबर तीन ला आपण पैसे देणार एक्सटर्नल लायबिलिटी. एक्सटर्नल म्हणजे पार्टनरनी स्वतः लोन दिलेलं सोडून जे काही लोकांचं देणं असतं, लोकांचं जे काही आपल्याला देणं असेल त्याला आपण एक्सटर्नल म्हणतो. एक्सटर्नल मध्ये मग एखाद्या सप्लायरचं देणं असेल किंवा एखाद्या बँकेचं लोन काढलं असेल, कुणी मित्राचं लोन घेतलं असेल, मिसेसचं लोन घेतलं असेल, नातेवाईकांचं लोन घेतलं असेल, तर याला काय म्हणणार आपण? एक्सटर्नल. म्हणजे तीन नंबरला कोणाचे पैसे द्यायचे? एक्सटर्नल लोन द्यायचं. एक्सटर्नल म्हणजे दुसऱ्याचं देणं, हे द्यायचं. मग त्याच्यानंतर चार नंबरला देणार देणार आहे आपण, ते चार नंबर आहे आपला इंटरनल. इंटरनल लोन म्हणजे फक्त पार्टनरने दिलेलं. समजा तीन पार्टनर, त्या तीन पैकी जर समजा ए नी बी नी किंवा सी नी असं जर पैसे व्यवसायाला पुरवले असतील तर याला काय म्हणायचं? इंटरनल. म्हणजे चार नंबरला कोणाचे पैसे देणार आपण? इंटरनल. आता इंटरनल लोन दिलं की मग त्याच्यानंतर आपले चार पॉईंट संपले. आणि शेवटचा म्हणजे कॅपिटल. आता कॅपिटल म्हणजे हे जे मालक आहे, पार्टनर आहे, हे पार्टनर हे व्यवसायाचे मालक आहे. आणि शेवटी उरले तर पैसे आपण कोणाला देणार? मालकाला. म्हणजे शेवटचा नंबर म्हणजे पाच नंबर आपण कोणाला देणार? आपण कॅपिटल, पार्टनर. आता हे पार्टनरला देत असताना याच्यामध्ये आपल्याला दोन स्टेटमेंट तयार करायचे. त्यातलं पहिलं एक स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. पहिल्यांदा जास्त पैसे कुणी आणले हे आपल्याला बघावं लागेल. मग जास्त पैसे आणले त्याच्या अगोदर द्यायचे. मग त्याचा एक सिक्वेन्स, पहिल्यांदा कॅपिटल किती आणलं, त्यानंतर जनरल रिझर्व किती आहे, मग त्याची प्रिंटल करायची, मग त्यानंतर त्यांचं काय प्रमाण आहे, तिना दोना असे इथे काय असेल त्याच्यानुसार त्याचं प्रमाण काढायचं. आणि मग त्याचं कॅपिटल पर युनिट मिळेल. कॅपिटल पर युनिट, आता एका युनिटला त्यांनी किती पैसे आणले, एका युनिटला दुसऱ्याने किती आणले, आणि याच्यानुसार त्याच्यात जास्त शेअर असेल, त्याचं जास्त युनिट असेल, त्यांनी जास्त पैसे आणले असल्याचा अर्थ होईल. मग त्याला पहिल्यांदा अगोदर पैसे द्यायचे. आणि एकदा असे पैसे द्यायचे की समजा एक जण अगोदर असेल, म्हणजे तिघापैकी एक जास्त सगळ्यात, त्याच्यानंतर पुन्हा दोन नंबरला कोणी जर असेल, मग तीन नंबरला असेल. म्हणजे याचा अर्थ पहिल्या तिघ सारखे करून घ्यायचे आपल्याला. समजा आपल्याला एकाने 30 आणले, एकाने 20 आणले, एकाने 10 आणले, याचा अर्थ दोघांचा विचार केला तर एकाचे 10 जास्त आहेत, दोघांचा विचार केला तर दोघांचे 20 जास्त आहेत मग, आणि एकाचे 10, म्हणजे 10-10 असे सगळ्याचे सारखे झाले तर एकाचे 10 आणि एकाचे 20 असे एकदम वरचे, याला म्हणायचं सरप्लस कॅपिटल. हे एकदा देऊन टाकलं की मग तिघ जण सारखे होतील. आणि हे एकदा तिघ जण सारखे झाले की त्यांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपल्याला पैसे वाटून द्यायचे. आणि मग त्याच्यानंतर हे झालं एक स्टेटमेंट. आणि दुसरं मग स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. हे कॅपिटल मग पुन्हा कुणाचं जास्त आहे त्या पद्धतीने नंबर प्रमाणे द्यायचं. म्हणजे हे पाचव्या कॉलम. मग पहिल्यांदा आपल्याला अगदी साधं अकाउंट आहे, खर तर अकाउंट नाहीची स्टेटमेंट आहे साधं. आपण साधा हिशोब आपल्या चिठ्ठीमध्ये ठेवून खिशामध्ये ठेवून असं सुद्धा करू शकतो. आपला व्यवसाय बंद केला, मी आता नंबर सांगितले, परत एकदा मी सांगतो. एक नंबरला काय द्यायचे? रिलायझेशन एक्सपेन्स. कुणाचे द्यायचे पैसे अगोदर आहेत का, तेवढे देऊन टाकले झालं. आपण म्हणजे पाचच पॉईंट आहेत फक्त. रिलायझेशन एक्सपेन्सेस एकदा दिले, नंबर दोनला इन्कम टॅक्स देतोय आपण, नंबर तीनला एक्सटर्नल लायबिलिटी, नंबर चारला इंटरनल लायबिलिटी. हे चार पॉईंट गेले की मग कॅपिटलमध्ये कुणी जास्त आणलं त्याला एकदा दिले की मग सगळे सारखे होतील. मग त्यांना सगळ्या सारख्या प्रमाणात पैसे देऊन टाकले. आणि लॉस जो उरेल तो सगळ्यांना सारखा उरेल, कारण जास्तीचे पैसे आपण अगोदर देऊन टाकले. म्हणजे लॉस कसा? सगळ्यांना सेम. समजलं? थँक्यू.